सगळ्यात गणपती पुढे आहे, या पाठीमागे आहे, डेकोरेशन आहे. आता गाडी भरत उलट उद्या काहीतरी हात खाली पुढे नमस्कार मित्रांनो, भोये मराठा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराज आहे. आज आम्ही सगळे जातोय विरारला देवदर्शनासाठी, पण मरणाचं ट्रॅफिक आहे बघा, पूर्ण ट्रॅफिक आहे. आणि जे जे तिथल्या दर्शन होईल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. जर भोये मराठा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक केल्याशिवाय जाऊ नका. बघा आमचा ऋदू आहे, ऋदू पण चालला आहे देवदर्शनाला. त्याच्यानंतर आमचे रात्रीचं खेळ चालल्यामधले अण्णा नायकाचे भाव चंद्रकांत नाईक, त्याच्यानंतर आमच्या वहिनी आणि या पाठी बऱ्याच लेडीज बिडीज बसल्या. आता कॅमेरा फिरवायला नाही मिळत आहे. तर हे बघा मरणाचं ट्रॅफिक आहे. हे बघा मित्रांनो, आता आमचे नाईक साहेब बसलेत गाडी चालव आणि ही पोरं आमची पाठी, हे बघा हे बघा जीव बुटीत घालून बसलेत. आणि आता आपले हे बघा आता चाललो विरारला. आणि ऋदूक विचारलं, ऋदू किती पैसे आहेत रे तुझ्याकडे? 2 रुपीज. पुरो खर्च ऋदू करतो आमचो. ही वहिनी जाम भीता नाईक बसल्यात. बघला अण्णा नाईक काय दम देत, आगे दम. हे बघा मित्रांनो, शाळा लागतं नॅशनल इंग्लिश स्कूल विरार. कारण असं लेफ्टमोर हा रिक्षा, पुढे रिक्षा स्टँड आहे, तिकडनं लेफ्ट मारायचं बघते. हा मित्रांनो लेफ्ट मारायचं. हे बघा मित्रांनो मंदिर आलंय, कालिका माता. विरार वेस्ट ना की ईस्ट आहे? विरार ईस्टला असेल, हे कालिका मातेचं मंदिर आहे. जस्ट आता आम्ही आलो आहे. हे बघा मित्रांनो, हे असलेलं विरार ईस्ट मधलं कालिका मातेचं मंदिर आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे, मूर्ती पण दाखवतो. हा संपूर्ण एरिया आहे. आज विरार ईस्टला आलो आहे. हे बघा पाठी माझ्या कालिका मातेचं मंदिर आहे. अतिशय जागृत देवस्थान आहे. म्हणजे बाहेरच्या देशातनं, अमेरिका, लंडन, UK पासून सगळे बाहेरच्या देशातनं सुद्धा इथे लोक दर्शनाला येतात. खूप जागृत आणि कडक देवस्थान आहे. जर ह्या साईडला आलात किंवा इथल्या जवळच्या परिसरात राहत असाल, कधी कधी असं होतं की जवळ असून त्या देवस्थानाची माहिती नसते आपल्याला, पण लोकांना माहिती असते. जर असाल जवळ तर नक्की दर्शनाला या. खूप सुंदर देवस्थान आहे आणि 12 फुटाची मूर्ती आहे. जर ह्या साईडला आला तर नक्की दर्शनाला. आणि होय मराठा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. मित्रांनो इतकी सुंदर आणि भव्य मूर्ती आहे कालिका मातेची, आतून पण दाखवतो मी. आमचं ऋदू आणि पाया पडता, अतिशय देवभक्ती. तर आमचे नाईक साहेब, नाईक साहेब म्हणजे आमची वहिनी, त्याच्यानंतर नाईक साहेब, ते आमचे चंगू मंगू, ते त्यांचे हाऊस. असे देवदर्शना गेलं. विरार ईस्टला असलेले अतिशय सुंदर मंदिर आहे कालिका मातेचं.
स्वागत आहे. आज विरारच्या गुजरातला असलेलं कालिका माताचं मंदिर आहे ते, आणि त्याची माहिती आपण बाबाजींकडनं जाणून घेऊया. जर चॅनलवर नवीन असाल, माहिती आवडली असेल, तर हॉलमार्कचा ब्लॉग आहे, चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर केल्याशिवाय राहू नका, कारण ही माहिती सर्वांपर्यंत जाणं गरजेचं आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहे, अतिशय सुंदर माहिती आहे, बाबाजींकडनं घेऊया. तर नमस्कार बाबाजी. हां नमस्कार. आपलं नाम काय बाबाजी? मेरा नाम आहे कृष्ण मुरारी. कृष्ण मुरारी. कृष्ण मुरारी. तो ये मंदिर जो है, यहाँ कालिका माता का मंदिर और मूर्ति, इसको कितना समय हो गया, कितना टाइम हो गया? 16 साल हो गया सर. 16 साल. जी जी. अच्छा, यहाँ पे कौन कौन से प्रोग्राम होते हैं? ये नवरात्रि और काली चौदस का सबसे बड़ा प्रोग्राम होता है. नवरात्रि का 9 दिन का मेला लगता है यहाँ. अच्छा. और दशहरे के दिन जो है करीब 40-50 बकरे की बलि होता है. अच्छा. 10,000 से ऊपर लोगों को यहाँ भंडारा दिया जाता है प्रसाद के रूप में. जी. और वही हाल काली चौदस पर भी होती है, काली दीपावली पे. जी जी. 3 दिन का मेला लगता है. ये जो मन्नत का जो प्रोग्राम होता है जी, तो इसमें क्या मन्नत मांगी जा सकती है और मतलब पूरी होती है जिसकी भी मनोकामना है? जो आप सच्चे दिल से मन्नत जो भी मांगेंगे या इस दरबार में महाकाली माता के दरबार में, उसको पूरा होना ही है. मतलब कभी किसी का समझो तबीयत ठीक नहीं है. हाँ हाँ, होता है. किसी का मतलब कुछ कर्जे का प्रॉब्लम है. हाँ, जो तो ये मन्नत यहाँ पे मांग. हाँ 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 हाँ, पूरा होता है. तो मन्नत में क्या क्या दिया जाता है, मतलब कौन सा अर्पण किया जाता है? वो सब आपके ऊपर है सर. आप चाहे बकरा दे सकते हैं, हाँ इतना हाथ जोड़ करके भी आप पूरा कर सकते हैं. यथाशक्ति उथा भक्ति. ओके. आपके शक्ति के ऊपर है. या कोई प्रतिबंध नहीं है कि आपको यही पूजा देना ही है. मतलब अपने इच्छा से? जी, अपने इच्छा से. अच्छा, ये जो प्रोग्राम रहता है तो कहाँ कहाँ से लोग यहाँ पे आते हैं? यहाँ बहुत जगह से लोग आते हैं. ऑल इंडिया के लोग यहाँ आते हैं. ऐसा ही एक काली माता का ही मंदिर एक कारगिल में है, जो कोरोना काल में भी कभी बंद नहीं हुआ एक दिन के लिए. यही एक वैसा मंदिर है. अच्छा, इसका जो कालिका माता का मंदिर है, जो मूर्ति है, तो उसका हाइट कितना है? 12 फुट 2 इंची हाइट है सर. उसका हाइट जी 12 फुट 2 इंची. ओके. और जिसका मन्नत पूरा होता है, ऐसे आपको कितना अनुभव है? मतलब यहाँ पे उनको उन्होंने जो माता के पास मन्नत मांगा है, बहुत लोग आते हैं सर. क्या दिया है लोगों ने? यहाँ बकरा दिया है, 1-1 किलो 1.25 किलो का पायल दिया है माता जी को. 50,000 रुपया कैश दिया है माता जी को. घंटा लोग मांगते हैं, ये घंटा जो बज रहा है आपका, ये घंटा जो है ऐसा देते हैं लोग. बकरा भी बलि के 2-3-4-5-10 बकरा देते हैं. हाँ. जिसका जैसा काम होता है उसके आधार से अपना बकरा का बलि देते हैं लोग यहाँ. अच्छा, समझो किसी को पॉसिबल नहीं है कि भाई इधर नहीं आ सकते, लंबा रहते हैं या बाहर गाँव भाई, ये एक ऐसा मंदिर है कि यहाँ अमेरिका से, जापान से, या लंदन से, सऊदी अरब से नवरात्रि में 10-12 वीडियो कॉलिंग होती ही है. अच्छा, ऐसे भक्त. हाँ, वीडियो कॉलिंग करके किसी को प्रॉब्लम है और मन्नत मांगना है. हाँ, तो आपका नंबर दे सकते? जी. तो आपको वीडियो कॉलिंग करके भी बराबर. तो मित्रांनो, मी बाबाजींचा नंबर पण देतो आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओच्या स्क्रीनवर पण देतो आहे, नोट करून घ्या. आणि काही प्रश्न असतील तर त्यांना तुम्ही फोनवरून आधी विचारा. आणि तुमची इच्छा पूर्ण झालं, म्हणजे जसं मन्नत पूरा हो गया, जी इधर तो आना जरूरी है. जी, माता का दर्शन. जी. तो अभी किसी को समझो आना है जी, या किसी को समझो आने को नहीं मिल रहा है, नहीं मिल रहा है, तो समझो उनको ऑनलाइन होता है. हार बिछड़ जाएगा और नींबू का भी हार बिछड़ जाएगा, उनका ओटी बिछड़ जाएगा. ओके. और वो पैसा वहाँ से जो है खाते में डाल देंगे. अच्छा, इसका मतलब ट्रस्ट का जो भी खाता? जी, सारी व्यवस्था यहाँ है. ओके ओके. और समझो कि जो अभी समझो नज़दीक कोई रहता है या लंबा कोई मुंबई में रहता है, हाँ, तो उसको आना है तो यहाँ का एड्रेस बताओ कि यहाँ कैसा आ सकते हैं. ये आप लोकल ट्रेन से भी दादर से पकड़ेंगे विरार. हाँ. विरार से जो है रिक्शा मिलता है आपको कारगिल नगर के लिए, या रिक्शे से आप कहेंगे कि हमको जो है काली माता मंदिर पहुंचा दो, तो कोई भी रिक्शा वाला होगा आपको काली माता मंदिर पहुंचा देगा. जी, अगर 4-व्हीलर से आप आते हैं, है कि नहीं, तो आप हाईवे से होकर के जो है सीधा जो है कारगिल नगर आ सकते हैं. अच्छा, इसकी कुछ ऐसी कथा है कि ये मंदिर, जैसा भी आप बोले 14-15 साल हो गए, जी, तो ये किसको लगा ऐसा कि यहाँ पे मूर्ति होना चाहिए, मंदिर? ये सर जो है इस मंदिर के मालिक जो है मनीष राउत जी हैं. अच्छा. मनीष राउत और मनोज राउत. अच्छा. उसे मनीष राउत जी ये मंदिर को बनवाए हैं. मनीष राउत और मनोज राउत दोनों सगे भाई, जुड़वा भाई हैं. अच्छा. मनोज राउत बड़े हैं और मनीष राउत जी छोटे हैं. तो उनको क्यों लगा कि अपन मंदिर बनाएं? वो पहले छोटा मंदिर उनका था. अच्छा. उनको ऐसा सपना आया. अच्छा. तो कि मेरा रूप बढ़ाइए, बड़ा कीजिए. अच्छा.
तो सेठ ने जो है जयपुर से जा करके ये 12 फुट 2 इंच की महाकाली माता की मूर्ति जो है सेठ लाए और यहाँ जो है गरीबों के पैसे से मंदिर बना है और उन्हीं लोगों के आशीर्वाद से आज आपके सामने ये मंदिर मौजूद है। मतलब और इसका कुछ जो भी प्रोग्राम रहता है या किसी को दान दक्षिणा देनी है, हाँ 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 तो वही नंबर पे आप जी 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 जी, जी हाँ दे सकते हैं, बेशक दे सकते हैं। तो बाबा जी धन्यवाद। वही हमारे जो ब्लॉग ये चैनल पे बाबा जी ने जो अपने इंटरव्यू दिया है, किसी को भी किसको भी आना है यहाँ पे तो कॉल करके भी आ सकते हैं, मन्नत भी मांग सकते हैं। बाबा जी का नंबर दे रहा हूँ, आप कॉन्टैक्ट करके यहाँ का पूरा जानकारी भी ले सकते हैं। तर मित्रांनो, यहाँ कालिका मातेचं मंदिर आहे, दर्शन घेतलेलं आहे, विराज इष्टला असलेलं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे आणि ही बघा मूर्ती अत्यंत भव्य मूर्ती आहे आणि बाबाजींचं मी आभार मानेन की त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि अधिक माहिती कोणाला हवी असेल तर त्यांनी संपर्क नंबर देतो आहे, त्याच्यावर त्यांना कॉलिंग करून किंवा व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी विचारविनिमय करा किंवा माहिती घ्या, जाणून घ्या आणि जर तुम्हाला यायची इच्छा झाली तर तुम्ही इथे देवदर्शनाला नक्की येऊ शकता। इसका टाइमिंग क्या है बाबा जी, की कितना टाइम? इसका सुबह 5 बजे से दोपहर 12 बजे तक, फिर शाम को 4 बजे से लेकर के 9 बजे रात तक चालू है जी, 6:30 बजे से 7 बजे तक आरती होती है। ओके, तर चालू असतं मित्रांनो, तर माहिती घ्या, फोन करून विचारा आणि कालिका मातेच्या दर्शनाला नक्की या आणि होय मराठी ब्लॉग या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही येऊ जाईल तुम्हाला जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ दाखवण्याचा। हे बघा मित्रांनो, अशी शिकवण हवी घरात, कुणी पोरगे आमच्या बाबाजींच्या पाया पडल्या, त्याच्यानंतर आमचे नाईक साहेब आहेत, आमच्या वहिनी आहेत, दर्शना केलेले आहेत, सगळ्यांचं पाया पडण्याचं कार्यक्रम चालू आहे। ए बाबा खा पटापट चल, घे मानान घे, गाडी मानानच घे बाबा आता।